निवेदन देऊ राहतो की मागच्या काळामध्ये सातत्यानं अवकाळी पाऊस हा तालुक्यामध्ये झाला. काही ठिकाणी धडधुकी सारखा देखील पाणी पडला, त्यामुळं तालुक्यातील सबंध शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि त्या नुकसानातून शेतकरी बाहेर यावा यासाठी राज्य शासनानं हेक्टरी 75,000 रुपयाची मदत ही तात्काळ आमच्या चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना द्यावी अशा पद्धतीचं निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. तर निश्चितपणे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आता निवेदन देऊ राहतो की मागच्या काळामध्ये सातत्यानं अवकाळी पाऊस हा तालुक्यामध्ये झाला. काही ठिकाणी धडधुकी सारखा देखील पाणी पडला, त्यामुळं तालुक्यातील सबंध शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि त्या नुकसानातून शेतकरी बाहेर यावा यासाठी राज्य शासनानं हेक्टरी 75,000 रुपयाची मदत ही तात्काळ आमच्या चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना द्यावी अशा पद्धतीचं निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. तर निश्चितपणे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. चिखली तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून सततधार होणाऱ्या पावसांमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. चिखली तालुक्यातील काही भागामध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे जे सोयाबीन तूर या पिकाचं जे नुकसान झालेलं आहे या नुकसानीचा ताबडतोब पंचनामा त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 75,000 रुपये मदत त्या ठिकाणी शासनाने केली पाहिजे. यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनाची दखल घेऊन जर शासनाने या शेतकऱ्यांना मदत नाही केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन त्या ठिकाणी छेडण्यात येईल. सतत पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. तर आम्ही आज तहसील कार्यालयात आलेलो आहोत की तहसीलदारांनी जे नुकसान झालेलं आहे पिकांचं, सातत्याने पाऊस पडत आहे त्याच्यामुळे शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाई व्हायलाच पाहिजे. माझं म्हणणं आहे की पंचनामे होतच राहतील, पंचनामे करायलाच पाहिजेत, पण सोबतच पूर्ण जेवढंही शेतीचं नुकसान झालं आहे सर्व शेतकऱ्यांना सरसगट मदत ही शासनाने करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही इथं जमलो आहोत. आम्ही आमच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि जर या निवेदनाचा विचार केला गेला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असं आम्ही तहसीलदारांना कळवलेलं आहे.